ए लोक आवाक व्हायचे की बाबा चहा सोबत शंकरपाळ देताय, अरे वा चांगलं काहीतरी चालू केलंय वगैरे, नक्की येऊ एकदा टेस्ट करू की चला इथं चहा चपाती भेटते, चहा शंकरपाळ्या भेटतात, चव ठेवणीतली म्हणजे पारंपरिक चव देण्याचा आपण चहाला प्रयत्न केलेला आहे. तेच चहा पिऊन लोकांना कसं होतं की चहा बऱ्यापैकी लोकांनी बंद करत चाललेत की चहामध्ये काहीतरी नवीन करावंचं, म्हणून आम्ही थोडक्यात त्याला मसाले वगैरे थोडासा अभ्यास करून त्याच्यावर एक जुनी टेव मसाल्याची चव आपण प्रॉपर देण्याचा प्रयत्न केलाय की जी आपल्याला तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ए शंकरपाळ्या, मित्रांनो तुम्ही त्या चिमुकल्याचा हा व्हिडिओ नक्कीच बघितलेला असेल, मात्र आता एका शहरामध्ये चहाप्रेमींना चहा शंकरपाळ्या अशी म्हणण्याची वेळ आली. नेमकी कोणत्या शहरात ही वेळ आली आहे आणि या सोबतच ही चहा शंकरपाळ्या नेमकी का म्हणतात, चला तर जाणून घेऊयात. आपल्यासोबत ते दादा आहेत त्यांच्याकडनं. तर मित्रांनो आपण विंटेज टी या ठिकाणी आलोय, आपण जाणून घेऊयात त्या दादाकडनं नेमकी चहा शंकरपाळ्या काय आहे. दादा स्वागत आहे तुझं, सर्वप्रथम नाव सांग. विवेक डांगे. आपलं जे चहाचं स्टॉल आहे हे नेमकी कुठं आहे आणि चहा शंकरपाळ्या नेमकी काय आहे? आपला चहाचा स्टॉल हा राधिका रोडला आहे, स्टँड पासून 1500 मीटर अंतरावर आहे, ॲक्सिस बँक युनियन बँकच्या बरोबर शेजारीच आहे. आणि चहा शंकरपाळीचं म्हणाल तर कसं होतं, चहाबरोबर लोकांना नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात आणि लहानपणापासून मी स्वतः घरात चहाबरोबर शंकरपाळी दरवर्षी खाल्ल्यात, चहासोबत करंजा खाल्ल्यात. मग त्यामुळे म्हटलं की बाबा लोकांना आता जेणेकरून रोज रोज नवीन काहीतरी ट्राय करता येईल, एखादं व्यक्ती बाहेर पडतोय फक्त चहाच पितोय, त्यासाठी नवीन काहीतरी द्यावं म्हणून चहा शंकरपाळी हा कन्सेप्ट आम्ही चालू केलेला आहे. तुम्ही तो चहा शंकरपाळ्याचा व्हिडिओ बघितलेला होता का? त्या व्हिडिओ बघण्याआधी आपण चहा शंकरपाळी हे सुरू केलंय की नंतर केलं? चहाचा व्हिडिओ कधी आलेला माहित नाही, पण आम्ही 6 महिने झाले चालू करून बऱ्यापैकी. तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी अनेक दिवसांपासून हे सुरू केलं आहे आणि किती चहा त्यांचा जातो या शंकरपाळ्यासोबत जाणून घ्या. दादा किती चहा जातो दिवसभर? चहा आमचा जातो 700 ते 800 कप, शंकरपाळ्यासोबत म्हणाल तर 20-30 प्लेट तरी जातात आमच्या. 20-30 प्लेट? आणि शंकरपाळे नेमकी बनवले कसे जातात? आतापर्यंत आम्ही जे आहेत ते फक्त दिवाळीच्या काळामध्येच शंकरपाळे खाल्लेले होते, आपण नेहमी 12 माही चहासोबत देतात, नेमकी कशी बनवली जातात? शंकरपाळे म्हणजे मैद्याचे आपण जे घरी बनवतात, थोडक्यात काय की ती आजी आमची बनवते, तिच्या आजच्या शंकरपाळ्या मला पहिल्यापासून आवडायच्या, मग आत्ता पण आम्ही तेच चालू केलंय, त्यांच्याकडूनच बनवून आणतो आणि आम्ही इथं विकतो चहा बरोबर. अच्छा. आणि आपण जेव्हा शंकरपाळे चहा सुरू केला तेव्हा चहाप्रेमींचा याला नेमकी कसा प्रतिसाद होता, किंवा पहिल्यांदा नाव वाचून नेमकी काय रिॲक्शन होती? ए लोक आवाक व्हायचे की बाबा चहा सोबत शंकरपाळ्या देताय, अरे वा चांगलं काहीतरी चालू केलंय वगैरे, नक्की येऊ एकदा टेस्ट करू. आणि एक एक येत होतं आणि नवीन नवीन लोक सोबत घेऊन येत होती परत परत, जेव्हा 1 महिन्यानं 2 दिवसानं 4 दिवसानं येतील व्हिजिटला, त्यावेळेस 2 नवीन लोक त्यांच्यासोबत असायची की चला इथं चहा चपाती भेटते, चहा शंकरपाळ्या भेटतायत, चला जाऊन येऊयात एकदा जाऊन येऊया. हो नक्कीच. आणि शंकरपाळे जे आहेत जे तुम्ही सांगितले की आजी बनवतात, मात्र त्यात काही मसाले वगैरे टाकले जातात की, किंवा साखरेचं प्रमाण वगैरे कसं असतं? साखरेचं प्रमाण आपण चहाला पण कमीच ठेवलंय आणि शंकरपाळ्याला पण कमीच ठेवलंय, लोकांना गोड हा पदार्थ जास्त आवडत नाही असं माझं म्हणणं आहे, मग त्यामुळे आम्ही ठेवताना चहा पण आपला थोडासा कमी गोड आहे आणि शंकरपाळ्या पण आपण कमी गोड ठेवल्यात की जेणेकरून लोकांना असं वाटू नये की अरे भरपूरच गोड झालं जरा. हा. आणि आपलं जे चहाचं आपण 30 स्टॉलचं जे नाव ठेवलेलं आहे आणि खाली जे स्लोगन दिलं हे नेमकी काय आहे जरा समजून सांगा. चव ठेवणीतली म्हणजे पारंपरिक चव देण्याचा आपण चहाला प्रयत्न केलेला आहे. तेच चहा पिऊन लोकांना कसं होतं की चहा बऱ्यापैकी लोकांनी बंद करत चाललेत की चहामध्ये काहीतरी नवीन करावंचं, म्हणून आम्ही थोडक्यात त्याला मसाले वगैरे थोडासा अभ्यास करून त्याच्यावर एक जुनी टेव मसाल्याची चव आपण प्रॉपर देण्याचा प्रयत्न केला आहे की जी आपल्याला तुम्हाला कुठेच भेटणार नाही. नक्कीच. आणि विंटेज हे नाव नेमकी का दिलंय? जे ठेवणीतलं चव आहे त्याच्यासाठी रिलेटेड म्हणून विंटेज चाय, की बाबा ओल्ड फॅशन थोडं जुन्या पद्धतीचं वगैरे असं म्हणून विंटेज चाय नाव दिलं आपण. विंटेज चाय. नक्कीच. धन्यवाद. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.